नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत इयत्ता 10वीचा विज्ञान भाग दुसरा. यामधील सातवा लेसन ज्याचं नाव आहे ओळख सूक्ष्मजीवांची, म्हणजे आपण हा मायक्रोबायोलॉजीशी संबंधित हा लेसन आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला ह्या लेसन च्या अंती आपल्याला असं कळेल की मायक्रोबायोलॉजी हा सुद्धा एक अत्यंत चांगला असा विभाग आहे ज्याच्यामध्ये आपण करिअर करू शकतो. कारण आपण जे दूध पितो त्याच्यापासून जे बरेचसे पदार्थ बनवले जातात, जसे की दही, लोणी किंवा बटर, चीज, अशा प्रकारचे पदार्थ आपण जनरल लाईफमध्ये वापरत असतो आणि हे पदार्थ बनवण्यासाठी मायक्रोबायोलॉजीचा फार मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. म्हणून तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे या मायक्रोबायोलॉजीचा उपयोग सुद्धा आपण करिअर म्हणून करू शकतो. परंतु ते करण्यापूर्वी आपल्याला त्याच्याविषयी अत्यंत डीप नॉलेज असणं गरजेचं आहे. म्हणजेच ओळख सूक्ष्मजीवांची करताना मायक्रोबायोलॉजीमध्ये कशाप्रकारे जीवाणूंचा वापर करून वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ दुधापासून बनवले जातात ते आपण ह्या सेशनमध्ये पाहणार आहोत. चला तर मग पाहूया ओळख सूक्ष्मजीवांची. इथे बघा कोणकोणते सूक्ष्मजीव आपल्याला उपयोगी पडतात किंवा सूक्ष्मजीवांचा वापर करून कोणकोणते पदार्थ बनवले जातात. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, जीवाणू जास्त करून आपल्याला उपयोगी असतात, म्हणजेच बॅक्टेरिया ज्याच्यामध्ये लॅक्टोबॅसिलाय जो दुधाशी संबंधित आहे, लॅक्टो हा वर्ड दुधाशी रिलेटेड आहे, मिल्कशी रिलेटेड आहे, आणि बॅसिलस म्हणजे रॉड शेप जीवाणू असतात असं आपण 8व्या 9व्या इथे बघितलेलं आहे. सूक्ष्मजीवांचा वापर करून आपण बरेचसे पदार्थ बनवू शकतो, जसे की तुम्हाला माहितीच आहे बटर किंवा आपल्याला दह्यात रूपांतर करायचं असेल किंवा ताक याच्यामध्ये रूपांतर करायचं असेल दुधाचं, तर आपण तिथे लॅक्टोबॅसिलायचा वापर करतो, म्हणजे जीवाणूंचा वापर करतो. औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्राचे प्रमुख पैलू काय आहेत ते आपण आता इथे जाणून घेऊया. किण्वन प्रक्रिया वापरून विविध उत्पादने घेणे, आता किण्वन प्रक्रिया म्हणजे फर्मेंटेशन. उदाहरणार्थ आपण पाव बनवतो किंवा चीज, वाईन, रसायनांसाठी लागणारा कच्चा माल म्हणजेच रॉ मटेरियल, विकरे, अन्न घटक जे असतात ते किंवा औषधे, मेडिसिन यांचा यांच्यामध्ये उपयोग करण्यासाठी आपण किण्वन प्रक्रिया वापरतो. म्हणजे औद्योगिक इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजीचा हा एक प्रमुख पैलू आहे. लक्षात घ्या की अशा प्रकारच्या विविध गोष्टी बनवण्यासाठी आपण सूक्ष्मजीवशास्त्राचा वापर करत असतो. कचरा व्यवस्थापन प्रदूषण नियंत्रणासाठी सूक्ष्मजीवांचा वापर करतात. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की कित्येक टन कचरा मुंबई सारख्या शहरातून रोज निघतो, म्हणजे हे फक्त मुंबईसाठी झालं, आता इतर सुद्धा शहर आहेत किंवा आपल्या गावात सुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणात कचरा निघतो, तर त्याचं व्यवस्थापन करणं खूप म्हणजे आपण ते करू शकत नाही, व्यवस्थापन करणं खूप जिकिरीचं काम आहे. तर त्याच्यासाठी मायक्रोबायोलॉजीचा वापर केला जातो, म्हणजे सूक्ष्मजीवांचा वापर करून त्यांचं विघटन केलं जातं. आता इथे लक्षात घ्या, दुधाचे दही बनवताना घरी आपण किण्वन प्रक्रिया वापरतो. या प्रक्रियेसाठी कोणते जीवाणू मदत करतात, तर लॅक्टोबॅसिलाय हे जीवाणूच्यासाठी मदत करत असतात. त्यांचं थोडस तरी कल्चर आपण चांगल्या दुधामध्ये टाकलं तर कालांतराने त्याचं दही बनतं आणि ते दही घट्ट होत जातं. तर अशा प्रकारे आपण दुधाचं रूपांतर दह्यात घरच्या घरी करू शकतो. इथे बघा उपयोजित सूक्ष्मजीवशास्त्र म्हणजे अप्लाइड मायक्रोबायोलॉजी. तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, हा लेसन संपल्यानंतर तुम्हाला सुद्धा वाटेल की आपण मायक्रोबायोलॉजी मध्ये करिअर करावं. कारण बरेचसे भाग जे आहेत जे आपण नेहमीच्या जीवनात वापरत असतो त्यांच्यावर मायक्रोबायोलॉजीच्या माध्यमातून ट्रीटमेंट केली जाते आणि आपल्याला अशा प्रकारचे पदार्थ मिळत असतात. आता लक्षात घ्या, काही आदिकेंद्रकी व दृश्य केंद्रकी. आदिकेंद्रकी म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याला वेल डिफाइंड न्यूक्लियस दिसत नाही, किंवा दृश्य केंद्रकी म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याला वेल डिफाइंड न्यूक्लियस दिसतो. म्हणजे दृश्य केंद्रकी सूक्ष्मजीवांशी संबंधित विकरे, प्रथिने, प्रोटीन्स. उपयोजित अनुवंश शास्त्र म्हणजेच हेरिडिटी, अप्लाइड हेरिडिटी. रेणवीय जैव तंत्रज्ञान म्हणजेच आपण बघितलेलं आहे की मॉलिक्युलर बायोटेक्नॉलॉजी यांचा अभ्यास ज्या शाखेत केला जातो त्या शाखेला उपयोजित सूक्ष्मजीवशास्त्र असं म्हणतात, म्हणजेच अप्लाइड मायक्रोबायोलॉजी असं विद्यार्थी मित्रांनो म्हटलं जातं. हे आपण बघितलं उपयोजित सूक्ष्मजीवशास्त्राविषयी. आता इथे पहा औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्र म्हणजे कमर्शियल बेसिसवर जर आपल्याला काही प्रोडक्शन घ्यायचं असेल तर आपण तिथे औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्र म्हणजे इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजीचा वापर करतो. विद्यार्थी मित्रांनो आपल्याला लक्षात आपल्याला माहित आहे की डॉक्टर व्हर्गीस कुरियन यांनी व्हाईट रिव्होल्युशन मध्ये फार मोठं कार्य केलेलं आहे, म्हणजे दुधामध्ये जी उत्क्रांती घडून आणली
अमूल नावाचं जे आपल्याला मिल्क आपल्याला मिळतं किंवा आईस्क्रीम मिळतं, त्या अमूलचा पाया जो आहे तो व्हर्गीस कुरियन यांनी रचला आहे. आता अगर माझ्या अमूलचा लॉन्ग फॉर्म काय आहे तर आनंद मिल्क युनियन लिमिटेड, म्हणजे त्याची अध्यक्षर घेऊन AMUL अशा प्रकारे ते त्यांनी आपल्या प्रोडक्टचं नाव दिलेलं आहे. हे आनंद हा एक डिस्ट्रिक्ट आहे गुजरात मधला आणि तिथे यांनी सहकारी तत्वावर मोठ्या प्रमाणावर दुधामध्ये दुधाची जमवाजमव करून त्याच्यावर वेगळ्या प्रकारचे प्रक्रिया करून वेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवले. तर हे पदार्थ बनवत असताना त्यांना सूक्ष्मजीवशास्त्राचा उपयोग झाला. इथे पहा औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्र म्हणजे काय, तर सूक्ष्मजीवांच्या व्यावसायिक व्यापाराशी संबंधित शास्त्र असून यामध्ये आर्थिक सामाजिक म्हणजे सोशल व पर्यावरण दृष्ट्या म्हणजे एन्व्हायरमेंट च्या दृष्टीने महत्वाच्या प्रक्रिया व उत्पादने यांचा समावेश होतो. यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या सूक्ष्म जैविक प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर घडून आणल्या जातात. म्हणजे इथे आपण ज्या मायक्रोबायोलॉजिकल प्रोसेस आहेत त्या मोठ्या प्रमाणावर इथे घडून आणतो आणि अशा प्रकारे उद्योगांच्या माध्यमातून आपण फायनान्शियली सुद्धा साऊंड होऊन जातो. म्हणजे देशामध्ये बऱ्याच ठिकाणी बघा मिल्क प्रोडक्शन घेतलं जातं, म्हशी आणि गायींचं पालन केलं जातं आणि त्याच्यापासून एवढ्या मोठ्या प्रमाणावर जे दूध मिळतं त्या दुधाचं म्हणजे येथील लोकांची फुलफिलमेंट करून उरलेल्या दुधापासून आपण चीज किंवा दही लोणी बटर ताक अशा प्रकारचे पदार्थ बनवतो. तर हे इंडस्ट्रियल बेसिसवर असतात, म्हणजेच कमर्शियल बेसिसवर यांचं प्रोडक्शन केलं जातं आणि म्हणून त्याला औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्र म्हणजेच इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी असं म्हटलं जातं. इथे पहा उत्पादनांमध्ये आपण बघतोय दुग्धजन्य उत्पादने कोणते कोणते आहेत, तर पुरातन काळापासून दूध टिकवण्यासाठी त्याचे विविध पदार्थात रूपांतर केले जात असे. म्हणजे दूध टिकवून ठेवावं लागतं. आपल्याला माहिती आहे आपण घरी आणलेलं दूध सुद्धा पाश्चराइज मिल्क असतं. पाश्चराइज मिल्क म्हणजे काय, तर ते दूध 100 अंश सेल्सिअस पर्यंत तापवून त्याच्यामधले छोटे जीवाणू जे असतात ते मारले जातात आणि परत ते दूध खाली आणून म्हणजे त्याचं टेम्परेचर खाली करून त्याला पॅक केलं जातं, याला पाश्चराइज मिल्क म्हणतात. आणि अशा प्रकारचं दूध बराच वेळ टिकून राहतं. आपल्या घरी आणलं दूध सुद्धा आपल्याला माहित आहे की आपण दिवसातून 2-3 वेळा ते तापवत असतो किंवा गरम करत असतो नाहीतर फ्रीज मध्ये ठेवत असतो, जेणेकरून त्याच्यामध्ये सूक्ष्मजीवांची वाढ होऊ नये आणि दूध खराब होऊ नये. आणि म्हणून हे टिकवण्यासाठी जास्तीचं दूध जे आहे त्याचं रूपांतर काही पदार्थामध्ये केलं जातं, जसं की चीज आहे, लोणी आहे, क्रीम, केफीर, योगर्ट इत्यादी. हे पदार्थ बनवताना दुधातील पाण्याचे प्रमाण, आम्लता यांत बदल होतात व पोत स्वाद सुगंध यांत सुद्धा वाढ होते. आपण वेगळ्या प्रकारचे दुधाचे पदार्थ खाल्लेले आहेत. आईस्क्रीम सुद्धा दुधापासूनच बनवलं जातं. याच्यामध्ये सर्व गोष्टींवर प्रक्रिया एकाच प्रकारे केली जाते, फक्त चीज बनवण्यासाठी कवक तंतूंचा वापर केला जातो. आणि अशा प्रकारे वेगळ्या प्रकारचे पदार्थ त्यांचा पोत स्वाद आणि सुगंध यांच्यामध्ये प्रक्रिया केल्यामुळे वाढ होत असते. इथे बघा योगर्ट उत्पादन लॅक्टोबॅसिलाय जीवाणूंच्या मदतीने तयार झालेल्या दह्याला योगर्ट म्हणतात. लॅक्टोबॅसिलाय बॅसिलस, लॅक्टो हा मिल्कशी रिलेटेड वर्ड आहे आणि बॅसिलस हे रॉड शेप जीवाणू असतात. सूक्ष्मदर्शकाखाली पाहिले तर ह्यांचं स्ट्रक्चर रॉड शेप असं दिसतं आपल्याला. दुसऱ्या प्रकारचे जीवाणू त्यांना कोकाय असं म्हटलं जातं किंवा कोकस, एक असेल तर कोकस आणि प्ल्युरलला कोकाय म्हटलं जातं. परंतु हे आपल्याला घातक आहेत. परंतु बॅसिलाय हे आपल्याला म्हणजे आपण दुधाचं रूपांतर दह्यात करताना वापरतो म्हणजे आपल्यासाठी ते चांगले असतात. औद्योगिक उत्पादन करताना त्यात दुधाची पावडर मिसळली जाते, म्हणजे दुधाची पावडर तयार केली जाते, ती मिसळतात. योगर्ट मध्ये विविध फळांचे रस इत्यादी मिसळून विविध स्वाद निर्माण केले जातात. म्हणजे आपण वेगळ्या प्रकारचे फ्लेवर योगर्ट मध्ये बघतो. उदाहरणार्थ स्ट्रॉबेरी आहे, बनाना योगर्ट आहे. तर योगर्टचे पाश्चरीकरण करून ते जास्त टिकवता येते व त्यातील प्रोबायोटिक गुणधर्म वाढवतात. उदाहरणार्थ आपण बघतो दूध आपल्याला बऱ्याच वेळेला प्रोबायोटिक योगर्ट मिळत असतं. आता प्रोबायोटिक म्हणजे काय ते आपण येणाऱ्या स्लाइड मध्ये पाहणार आहोत. प्रोबायोटिक म्हणजे ज्यांच्यापासून आपल्या शरीराला योग्य उपायकारक असे घटक तयार होतात म्हणून त्यांना प्रोबायोटिक म्हणतात. हल्लीच्या काळामध्ये आपण जे दही घेतो किंवा दुधाचे पदार्थ घेतो त्यावर प्रोबायोटिक असं लिहिलं जात. आता लोणी बघा, याचे स्वीट क्रीम व कल्चर्ड असे दोन प्रकार मोठ्या प्रमाणावर मिळवले जातात. स्वीट क्रीम म्हणजे टेस्ट त्याची स्वीट असते आणि कल्चर्ड म्हणजे आपण थोड्या प्रमाणात टाकलं की ते मोठ्या प्रमाणात त्याचं कल्चर्ड तयार होतं. यापैकी कल्चर्ड प्रकारच्या उत्पादनात सूक्ष्मजीवांचा सहभाग असतो. म्हणजे लोणी जेव्हा कल्चर्ड लोणी आपण मिळवतो तेव्हा त्याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम टाकले जातात. आता बघा चीज निर्मिती हा जो पार्ट आहे तुम्हाला सांगितलं याच्यामध्ये फक्त कवक तंतूंचा वापर केला जातो. गाईच्या दुधाचा वापर करून चीज बनवले जाते.
प्रथम दुधाचे रासायनिक व सूक्ष्मजैविक परीक्षण केले जाते, म्हणजे त्यांच्यामध्ये काही अपायकारक जीवाणू आहेत काय तर परीक्षण केलं जातं. दुधात लॅक्टोबॅसिलस लॅक्टिस, लॅक्टोबॅसिलस क्रिमॉरिस व स्ट्रेप्टोकॉकस थर्मोफिलिस हे सूक्ष्मजीव व रंग मिसळले जातात, त्या यामुळे दुधाला आंबटपणा येतो. नंतर दह्यातील पाणी काढून टाकण्यासाठी ते आणखी घट्ट होणे आवश्यक असते. लक्षात घ्या की हे आणखी घट्ट करण्यासाठी त्यातून पाणी काढणं गरजेचं आहे आणि म्हणून चीज निर्मितीमध्ये अशा प्रकारे आणखी म्हणजे जे दूध आहे ते घट्ट करून दह्यातलं पाणी काढलं जातं. जेव्हा दह्यातून पाणी वेगळे काढले जाते, घट्ट दह्याचे तुकडे कापणे, धुणे, रगडणे, त्याच्या नंतर मीठ घालणे व त्यात सूक्ष्मजीव रंग स्वाद मिसळून चीज बनवले जाते. त्या बाजूला बटर दिसतंय बघा, चीज व बटर स्ट्रक्चर जे आपण नेहमीच आपल्या वापरत असतं ते आपण बघत आहोत. नंतर दाबून चीजचे तुकडे केले जातात व ते परिपक्वतेसाठी साठवून ठेवले जातात. विद्यार्थी मित्रांनो, त्यातलं पाणी पूर्णपणे काढलं जातं आणि साठवलं जातं, कारण हे खूप म्हणजे साधारण 6 महिन्याची तरी त्याची एक्सपायररी असते आणि म्हणून ते जास्त काळ टिकण्यासाठी त्यातलं पाणी काढलं जातं. आणि अशा प्रकारे चीज जे मार्केटमध्ये मिळतो ते आपण सँडविच करताना किंवा इतर गोष्टीमध्ये वापरत असतो. चीज बनवण्यापूर्वी जनावरांच्या अन्न मार्गात, म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये काय करायचे तर जनावरांच्या अन्न मार्गात एक रेनेट नावाचा विकार असतो, तो पूर्वी चीज बनवण्यासाठी वापरला जायचा. परंतु हल्ली कवकांपासून मिळवलेला प्रोटीएन्स हा विकर उपयोगात आणून शाकाहारी चीज बनते. म्हणजे रेनेट हे आपण विचार करू शकतो नॉनव्हेज टाईप असतं, म्हणजे ते विकर आहे आणि त्याच्यामुळे हल्लीच्या काळामध्ये शाकाहारी चीज बनवण्यासाठी कवकांपासून मिळवलेला प्रोटीएज हा विकर उपयोगात आणला जातो. आता इथे पहा, दुग्धजन्य पदार्थांच्या औद्योगिक उत्पादनात अतिशय स्वच्छता राखावी लागते व निर्जंतुकीकरण करावे लागते, कारण जीवाणूंना विषाणूंपासून धोका असतो. म्हणजे हे दूध आपण जे वापरतो ते खूप काळजीपूर्वक वापरावं लागतं, कारण इथे जीवाणूंना जे जीवाणू कन्वर्ट करत असतात दुधाचं रूपांतर दह्यामध्ये वगैरे, तर त्यांना विषाणूंपासून धोका असतो. म्हणून जीवाणूंच्या विषाणूरोधक प्रजाती विकसित करण्यात आल्या आहेत. आता जीवाणूंचे आहेत ते विषाणूंच्या विरोधात काम करणाऱ्या प्रजाती आता तयार केले गेलेले आहेत. औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्रात अलीकडे सूक्ष्मजीवांच्या उत्परिवर्तित प्रजातींचा म्हणजे म्युटेटेड स्ट्रेन्स ऑफ मायक्रोब्स चा वापर वाढला आहे, जेणेकरून त्या जीवाणूंना विषाणूंपासून धोका होऊ नये. आणि औद्योगिक म्हणजे कमर्शियल प्रोडक्शन ज्या वेळेला करतो तर ते खूप मोठ्या प्रमाणात असतं आणि त्याच्यामध्ये जर प्रॉब्लेम झाला तर सगळंच उत्पादन नाश पाहू शकतं. उत्पादनांसाठी आवश्यक असणारेच बदल घडून आणतील व अनावश्यक प्रक्रिया किंवा पदार्थ टाळले जातील अशा प्रजाती कृत्रिमरित्या विकसित केले जातात. म्हणजे उत्पादन करण्यासाठी आवश्यक असणारेच बदल जे घडून आणतील, इतर कोणताही बदल ते घडून आणत नाहीत किंवा अनावश्यक प्रक्रिया पदार्थ टाळले जातील अशा प्रजाती कृत्रिमरित्या म्हणजे आर्टिफिशियली त्या डेव्हलप केल्या जातात. कॉटेज क्रीम, मोझरेला हे चीजचे प्रकार मऊ आहेत व हे अगदी ताजे नुकते बनवले चीज असते. म्हणजे कोणाकोणा कोणत्या कोणत्या पर्यंत चीज आहे त्याच्या नावं दिलेली आहेत, कॉटेज क्रीम किंवा मोझरेला हे मऊ प्रकारातलं चीज आहे आणि ते नुकतेच बनवलेले चीज आहे. ते 3 ते 12 महिने ठेवून थोडे कडक चेडार चीज बनते. जर आपण 3 ते 12 महिने याला ठेवून दिलं तर मऊच्या ऐवजी चेडार किंवा कडक चीज बनतं, तर 12 ते 18 महिने उरलेले एकदम कडक चीज म्हणजे पार्मेसान चीज होय. म्हणजे हे वेगळा प्रकार आहे, तो 12 ते 18 महिने ठेवला तर होऊ शकतो, म्हणजे हे एकदम कडक असं चीज तयार होतं. वर काही क्वेश्चन्स विचारले तर बघा, पिझ्झा, बर्गर, सँडविच व इतर पाश्चिमात्य खाद्यात चीजचे वेगळे प्रकार कोणते ते आपल्याला इंटरनेटच्या द्वारे शोधून काढायचं आहे, त्यामध्ये काय फरक असतो तो पण आपल्याला बघायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या सेशनमध्ये काय शिकलो, आपण या सेशनमध्ये पाहिलं की अप्लाइड मायक्रोबायोलॉजी किंवा इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजीच्या माध्यमातून दुधाचे कशा प्रकारे विविध प्रकारामध्ये, म्हणजे दूध मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे उपलब्ध असतं, सहकारी तत्वावर दूध आपल्याकडे गोळा केलं जातं आणि उरलेल्या दुधापासून वेगवेगळे पदार्थ जसे की लोणी आहे किंवा योगर्ट आहे किंवा आपण म्हणतो की चीज, हे कशा प्रकारे त्यांचं उत्पादन केलं जातं, कोणत्या प्रकारचे मायक्रोब्स त्याच्यामध्ये टाकले जातात आणि मायक्रोबायोलॉजीच्या माध्यमातून दूध जास्तीत जास्त कशा प्रकारे टिकवून ठेवलं जातं, याविषयी आपण या सेशनमध्ये पाहिलं. धन्यवाद.